कोरोना संसर्गामुळे अर्थचक्र ठप्प झाले, तरीही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी तगादा लावला जातोय. या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी इथं नदीवेस नाका परिसरात वसुलीसाठी आलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला महिलांनी हातात लाटणं घेऊन पिटाळून लावलं आणि इचलकरंजीत कुठेही वसुलीसाठी फिरकायचं नाही असा इशारा दिला. मागील वर्षी महापुरामुळे इचलकरंजीसह शिरोळ हातकणंगले तालुक्याला मोठा फटका बसला होता, तरीही फायनान्स कंपन्या कर्ज वसुलीसाठी तगादा लावत होत्या. यावर्षी कोरोना संसर्गामुळे 4 महिन्यांपासून सर्व अर्थचक्रच ठप्प झाले. हाताला काम नसल्यानं अनेक कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय. तरीही फायनान्स कंपन्यांचे लोक बचत गटाच्या महिलांकडून वसुलीसाठी तगादा लावतायत. आज इचलकरंजीतील नदीवेस नाका परिसरात फायनान्स कंपनीचा कर्मचारी वसुलीसाठी आला होता, त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील महिलांनी त्याच्या गाडीची किल्ली काढून घेतली. महिलांचा रुद्रावतार बघून वसुली कर्मचारी गयावया करू लागला. गाडी काढून घेतली, गाडी अडवली मला, सोडून झाले. तुम्ही वसुलीला येत नाही मग सांगा की त्या कर्मचाऱ्यानं फायनान्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. दरम्यान पुन्हा वसुलीसाठी इचलकरंजीत कुठेही फिरकायचं नाही असा सज्जड दम देत महिलांनी या वसुली अधिकाऱ्याला पिटाळून लावलं.